नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या पुस्तकातील युनिट क्रमांक 4 मधील एक ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. ती ऍक्टिव्हिटी आहे हाऊ क्रिएटर्स मूव. या ऍक्टिव्हिटीला आपल्याला काय करायचं आहे, लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट. ऐका म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा, अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटीचं टायटल पुन्हा एकदा बघा, हाऊ क्रिएटर्स मूव. हाऊ म्हणजे कसे, क्रिएचर्स म्हणजे प्राणी, मूव म्हणजे हालचाल करणे. काही प्राणी हालचाली कशा करतात या संदर्भामध्ये आपल्याला या पोयम मध्ये कवीनं काही प्राण्यांच्या हालचालींविषयी माहिती दिली आहे. आपण बघूया या ठिकाणी पोयमच्या काही ओळी मी लिहिलेल्या आहेत, त्यातल्या काही शब्दांखाली अधोरेखन केलेलं आहे, त्या शब्दांना आपण अर्थासह वर्गपाठाच्या वहीत लिहिणार आहोत. हा व्हिडिओ बघतानाच तुम्हाला ते लिहायचं आहे. द लायन माहीत असेल, द किंग ऑफ फॉरेस्ट. द लायन वॉक्स म्हणजे चालणे. विद्यार्थी मित्रांनो, लायन जेव्हा चालतो ना तर त्यावेळेला ऑन पॅरेड पॉ म्हणजे पंजा, त्याच्या तो पंजावर चालत असतो, की त्याच्या पंजाचा खालचा भाग जो असतो ना तो अगदी मऊ असतो. या ठिकाणचा त्याच्या पंजाचा खालचा भाग हा मऊ असतो, तो हाल चालताना त्या पंजांच्या माध्यमातून चालत असतो. बट व्हॉट अबाउट स्क्विरल, स्क्विरल म्हणजे खारुताई. द स्क्विरल लिप्स म्हणजे उडी मारणे. खारुताई उड्या मारत चालते फ्रॉम लिम टू लिम. याचा अर्थ असा आहे, खारुताई उड्या मारत चालते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर. लिमचा अर्थ झाडाची फांदी. एका फांदीवरून ती दुसऱ्या फांदीवर उड्या मारत चालत असते, अशी त्याची तिची मुवमेंट असते. पुढे बघा, व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल. फ्लाईज म्हणजे माशी. ही जी माशी असते ही कॅन क्रॉल म्हणजे सरपटत चालणे, त्या भिंती लगत ती अशी सरळ, स्ट्रेट चालतो तो सरळ, स्ट्रेट अप द वॉल, भिंतीच्या अगदी सरळ ती वरच्या दिशेनं सरपटत चालत असते. म्हणजेच फ्लाईज या हालचाली कशा करतात, स्ट्रेट अप द वॉल, क्रॉलिंग करते. क्रॉलिंगचा अर्थ या सरपटत चालणे. तर तिची हालचाल कशी असते, सरपटत असते आणि स्ट्रेट ऑफ द वॉल, भिंत सरळ असते, उभी असते, या उभ्या भिंतीवरची सरळ चालत असते, स्क्विरल हालचाल करत असते. अँड सील्स कॅन डाइव अँड स्विम. सील हा पाण्यातला प्राणी आहे, मासा म्हटला जातो याला. सील हा पाण्यात राहतो, मग पाण्यात राहतो म्हणजे त्याला पाण्यामध्ये डाईव्ह करावे लागते, स्विमिंग करावे लागते, म्हणजे त्याच्या पाण्यातल्या हालचाली असतात. म्हणून अँड सील्स कॅन डाईव्ह अँड स्विम. सील मासा हा पाण्यामध्ये उडी मारतो किंवा पाण्यामध्ये डुबकी मारतो आणि स्विमिंग करतो, आनंद घेत असतो. अशा प्रकारे आपल्याला या पहिल्या काही ओळींमध्ये कवीनं पहिल्यानं लॉयन, नंतर स्क्विरल आणि नंतर आपल्याला तिसरा दिलाय तो फ्लाईज आणि चौथा सील या प्राण्यांच्या मुवमेंट विषयी माहिती दिली आहे. तर आता पुढच्या ओळीत पुढे जाऊया. द वर्म ही विगल्स अराउंड. वर्म म्हणजे काय, कृमी. कृमी म्हणजेच कीटक असतो किंवा कीडा असतो. हा जो वर्म असतो हा विगल करतो. विगल म्हणजे काय, लोळण घेणे, इकडून तिकडे असा विगल करत असतो, लोळण घेत असतो, इकडून तिकडे असा तो उड्या मारत असतो, इकडून तिकडे स्वतः तो इकडून तिकडे होत असतो, उड्या मारत असतो किंवा स्वतः अशा कोलांट उड्या करत असतो. द वर्म ही विगल्स अराउंड, स्वतः भोवतीच तो इकडून तिकडे अशा उलट्या उड्या घेत असतो, असा विगलिंग तो करत असतो. द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. मंकी म्हणजे माकड, स्विंग होतं, स्विंग म्हणजे झोका घेणे, बाय हिज टेल, तो स्वतःची शेपटी त्या झाडामध्ये अडकवून त्या शेपटीवरच तो स्वतःचा स्विंग म्हणजे झोपाळा किंवा झोका घेत असतो. टेल म्हणजे शेपूट, स्वतःच्या शेपटीने स्वतःच तो असा इकडून तिकडे झोका घेत असतो. आपल्याला पुस्तकामध्ये चित्रामध्ये दिलंय बघा, मंकी त्या शेपटीने तो लटकलेला आहे झाडाला आणि तो स्विंग होतोय, इकडून तिकडे झोका घेतोय. अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. पक्षी मे हॉप, हॉप म्हणजे टुनटुन उड्या मारणे, उड्या मारत चालणे, इकडून तिकडे बेडकासारखं उड्या मारत चालत असतात. अपॉन द ग्राउंड, मैदानावर, जमिनीवर ते इकडून तिकडे उड्या मारत असतात. ऑर स्प्रेड देअर विंग्स, किंवा ते आपली पंख असे पसरवतात. अँड
अँड सेल आणि उडायला सुरुवात करतात. म्हणजे या पुढच्या ओळींमध्ये कवीनं आपल्याला वरच्या हालचालींबद्दल सांगितलं की ते विंगलिंग करतात, मंकी असेल तर स्विंगिंग करतो आणि बर्ड्स असेल तर ते उड्या मारतात, काही प्रसंगी ते आपले पंख पसरवून आकाशामध्ये उडायला सुरुवात करतात. सेल म्हणजे आकाशात हवेत तरंगणे. अशा पद्धतीने या प्राण्यांची सुद्धा हालचाल कवीने आपल्या समोर कवितेच्या माध्यमातून काही ओळींच्या माध्यमातून सांगितलेले. कठीण शब्दार्थ जे असणार आहे तर ते आपण वर म्हणजे कीटक, मिग म्हणजे स्वतः स्वतःभोवती उड्या घेणे, अराउंड म्हणजे स्वभोवती, अराउंड म्हणजे स्वभोवती, मंकी म्हणजे माकड, स्विंग म्हणजे झोका घेणे, टेल म्हणजे शेपूट, बर्ड्स पक्षी, हॉक म्हणजे टुंटून उड्या मारणे. अशा इकडून तिकडे जसं बेडू उड्या मारत असतो, ससा उड्या मारत चालतो, तशाच प्रकारे हे पक्षी सुद्धा त्या ग्राउंडवर मैदानावर खुल्या जमिनीवर उड्या मारतात. किंवा स्प्रेड पसरवणे, स्प्रेडचा अर्थ पसरवणे, देअर विंग्स, विंग्स म्हणजे पंख आणि सेल म्हणजे उडणे, आकाशामध्ये हवेमध्ये उडायला सुरुवात करतात. कारण पुढच्या ओळीमध्ये बघा, बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. आता मनुष्य हा सुद्धा एक प्रकारचा प्राणी आहे, मग त्यात मुलं किंवा मुली यांचा सुद्धा समावेश आहे. मग बट बॉईज अँड गर्ल्स, पण मुलं आणि मुली हॅव मच मोर फन, ते सुद्धा खूप फन करतात, खूप मजा करत असतात, गंमत करत असतात, खूप आनंद लुटत असतात. दे लीप, फन म्हणजे मजा करणे, मोर म्हणजे अधिक, मच मोर म्हणजे अधिक भरपूर. मुलं आणि मुली हे सुद्धा अशीच मजा करत असतात. दे लीप, लीप म्हणजे पुन्हा एकदा उड्या मारणे, इकडून तिकडे उड्या मारत असतात मुलं, ते उड्या मारत असतात आणि डान्स सुद्धा करतात. डान्स अर्थ हे नृत्य करणे. ही मुलं आणि मुली हे सुद्धा खूप मजा करत असतात, आनंद घेत असतात. दे लीप अँड डान्स, ते सुद्धा उड्या मारतात आणि नृत्य करतात. अँड वॉक अँड रन, चालत पण असतात, धावत पण असतात. म्हणजे या मुला मुलींचा जो आनंद आहे तो या उड्या मारण्यामध्ये, नृत्य करण्यामध्ये, चालण्यामध्ये आणि धावण्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं कवीनं आपल्याला या ठिकाणी सर्व प्रकारच्या काही प्राण्यांमधून काही प्राण्यांची निवड केली आणि तो या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सर्व प्राणी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून दिले. पण हा जो कवी आहे, हा कवी या ठिकाणी अननोन आहे, आपल्याला त्या कवीचं नाव माहीत नाही. धन्यवाद.